मध्ये इथंच थांबूया. असं सगळ्याच अशा लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर, येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं? केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंग साठी पवार सर आणि कोचिंग साठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. जगभरात मोठ्या जल्लोषात केलं 9 वर्षाचं स्वागत. सरत्या वर्षाला निरोप देत 2021 या वर्षाचं स्वागत जगभरात उत्साहात करण्यात आलं. गत वर्ष कोरोना संसर्गामुळे 2020 हे संपूर्ण वर्ष कोरोना लॉकडाऊन आणि महापुरामुळे जगासाठी एक आव्हानात्मक ठरलं. 9 वर्षाच्या सुरुवातीला भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवात होईल अशी अपेक्षा घेऊन आपण पुढे जाऊया. 2 जानेवारीपासून महाराष्ट्रात होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन. कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर 2 जानेवारीपासून होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या 4 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. रस्त्यावर परिषद घेऊ किंवा जेल भरो आंदोलन करू बीजी कोळसे पाटील. येत्या 30 जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद घेणार असल्याचे निवृत्त न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी सांगितले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच मिळाले नाही तर रस्त्यावर परिषद घेऊ किंवा जेल भरो आंदोलन करू हे शेवटचे अस्त्र असेल असा इशारा निवृत्त न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी दिला आहे. शहराचे नाव बदलून विकास होत नसतो बाळासाहेब थोरात. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करताना जो किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे त्या शहराच्या नामकरणाचा समावेश नाही. त्यामुळे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यास काँग्रेसचा विरोध आहे आणि पुढेही राहणार आहे असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सायरस पुनावाला यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या बाळा नांदगावकर. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी अनेक भयावह रोगांवर लस उपलब्ध करून दिली आहेत. आता ही संस्था कोरोना विषाणूवरील लसीचं संशोधन करण्यात अग्रणी आहे. त्यांचं इतक्या वर्षाचं योगदान लक्षात घेता सायरस पुनावाला यांना राज्य सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. शेतकरी अन्यायकारक शक्तींशी लढत आहेत राहुल गांधी. मी मनापासून शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा आदर करतो. शेतकरी अन्यायकारक शक्तींशी लढत असून मी त्यांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकारचे दिल्लीत 4 रुग्ण. आरोग्यमंत्र्यांची माहिती. दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांपैकी 4 रुग्णांच्या अहवालात व्हायरसचा नव्या प्रकारची लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे दिल्लीत येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आता दिल्लीत नव्याने कोणत्याही प्रवाशाला प्रवेश दिला जाणार नाही. बिहारमध्ये नीतीश सरकारला धोक्याची घंटा. बिहारमध्ये निवडणुका होऊन मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आलं आहे. मात्र पडद्याआड राजकीय घडामोडी सुरूच आहेत. त्यातच आता नीतीश कुमार यांचं सरकार त्यांच्याच पक्षातील 17 आमदार पाडू इच्छित आहेत असा धक्कादायक गोफ्यस्फोट राजदच्या नेत्यानं केला आहे. हे 17 आमदार भाजपवर नाराज असून राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षात दाखल होतील असं या नेत्यानं म्हटलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीचा पारा गेला 1.1 डिग्री सेल्सिअसवर. गेल्या 15 वर्षात दिल्लीचे तापमान 1.1 इतके घसरले असून गेल्या वर्षी कमीत कमी 2.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद दिल्लीमध्ये करण्यात आली होती.
सिंग बॉर्डरवर होणार आज शेतकऱ्यांची बैठक. केंद्र सरकारने पारित केलेल्या 3 कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले असून आजचा आंदोलनाचा 37वा दिवस आहे. येणारी 4 जानेवारीला शेतकरी आणि सरकार यांच्यात बैठक होणार असून याच पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांची सिंगू बॉर्डरवर बैठक होणार आहे. रात्री उशिरापर्यंत उघड्या असणाऱ्या हॉटेल बारवर कारवाई. पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग. अमरावतीत वर्षाअखेरीस काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमरावती शहरात राज्य शासनाच्या आदेशानुसार कलम 144 लावण्यात आले आहे. या नियमाचं उल्लंघन होऊ नये याची खबरदारी म्हणून अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग या स्वतः रस्त्यावर उतरल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उघडले खाते. जालना जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 450 अधिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. आज उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू असताना जालना जिल्ह्यातील माळशेंद्रा गावाच्या विरोधी गटाचे सर्वच अर्ज बाद झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलचा सर्वच उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे. राजकीय आरक्षणाचे लाभार्थी बनले प्रस्थापितांच्या हातचे बाहुले, स्थानिकांचा आरोप. भारतीय संविधानाने अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी, इतर मागासवर्गीय तसेच महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. त्याचबरोबर राजकारणातही आरक्षण दिले आहे. मात्र राजकीय आरक्षणाचा खरा लाभ आतापर्यंत झाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरक्षित उमेदवार फक्त निवडून येईपर्यंत असतो. एकदा निवडून आला की तो व्यक्ती त्या गावाच्या प्रस्थापित राजकारण्यांच्या हातचं बाहुला बनून राहतं अशी टीका औरंगाबाद मधील शिल्लोड तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. भोकरदन तालुक्यातील चांधाई ऐको ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधात. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांधाई ऐको येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एका बैठकीत घेतला. यासाठी 11 सदस्यांची बिनविरोध निवड सुद्धा केली आहे. जैववैद्यकीय कचरा थेट नदी पात्रात. कोल्हापुरातील भोगावती नदीतील प्रकार. शहरालगत असणाऱ्या बलिंगा गावच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावाशेजारी असणाऱ्या भोगावती नदीच्या पात्रात जैववैद्यकीय कचरा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यात वापरलेल्या सिरीचा समावेश असून येथूनच शेजारील 10 गावास कोल्हापूरला शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यंदा शौर्य दिन घरूनच करा साजरा. भीमा कोरेगाव शौर्य दिनाला यंदा गर्दी न करता आपल्या घरूनच अभिवादन करण्यात यावं असे आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. कोरोनाचं संकट लक्षात घेता 2020 सगळे धार्मिक कार्यक्रम प्रशासनाच्या वतीने रद्द करण्यात आले होते. तसाच 1 जानेवारीला भीमा कोरेगावला विजयस्तंभ आहे, तिथे लाखोंच्या संख्येत लोक येतात. हा कार्यक्रम प्रशासनाच्या वतीने घरूनच करण्यात यावा असा आदेश काढण्यात आले आहेत. नवीन लग्न झाल्यामुळे पत्नीसाठी वाटेल ते करणारा सराईत अटके. नवीन लग्न झाल्यामुळे पत्नीला खुश करण्यासाठी एका सराईतेने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या वाहनातून साड्यांची चोरी केली. त्यानंतर तिला मित्रांचे साड्याचे दुकान असल्याचे सांगत 30+ साड्या गिफ्ट केल्या. त्याशिवाय बायकोला खुश करण्यासाठी त्याने ड्रेसचीही चोरी केल्याचं निष्पन्न झालं आहे. शहरातील विविध भागात घरफोडी वाहन चोरी करणाऱ्या सराईतेला गुन्हे शाखेच्या युनिट 5 अटक केली आहे. राज्यात प्रथमच घातलाय निवडणुकीवर बहिष्कार. माळुंग निवडणूक कोणीही भरला नाही निवडणुकीचा अर्ज. माळुंग श्रीपूर तालुका माळशिरस येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. परंतु माळुंग श्रीपूर नगरपंचायत होण्याचा निर्णय झालेला नाही. अशा ठिकाणी सध्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात याव्यात अशा प्रकारचा पत्रव्यवहार राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला करण्यात आलेला आहे. केंद्राची भूमिका शेतकरी विरोधी. अंबादास दानवे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे शेतकऱ्याच्या विरोधात असल्याचा सेना आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्यावर जाचकटी लावत असून सरकार नाटक करीत असल्याची टीका यावेळी अंबादास दानवे यांनी केली आहे.
मुलांना शिव्या देणाऱ्या उपमहापौरांविरोधात सर्वपक्षीय कामगारांचे आंदोलन. सोलापूर महानगरपालिकेत आज कामगारांनी उपमहापौर भाजपचे राजेश काळेंच्या विरोधात जोरदार आंदोलन केले आहे. 2 दिवसांपूर्वी उपमहापौर राजेश काळे यांनी उपायुक्त धनराज पांडे यांना किरकोळ कारणावरून धमकावले होते. तसेच अर्वाच्या भाषा गलिच्छ अशा शिव्या दिल्या होत्या. सदर कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरातून उपमहापौर राजेश काळे यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सर्व कुटुंबासाठी कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्र दालन श्री गणेश कलेक्शन. अद्यावत शूटिंग शर्टिंग फॅशनेबल साड्या रेडीमेड गार्मेंट माहेरी व आहेरी साड्या लग्न बस्त्याची खास सोय आमची वैशिष्ट्ये. फ्रेशमान नाविन्यपूर्ण व्हरायटी प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली.